मित्रांनो, सपना किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे पालकची डाळ. सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. चला मग सुरुवात करूया. इथे मी पालकची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि ही शिजवलेली तुरडाळ आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो घालून चांगली शिजवून घेतलेली आहे कुकरला. चला मग पुढची सुरुवात करूया. गॅस ऑन करूया. पॅन ठेवते, तेल घालते, जिरं घालूया, एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया, दोन लाल मिर्च घालते सुकी, कांदा लाल होईपर्यंत परतूया. बारीक चिरलेला लसूण घालूया. चांगलं परतून घेऊया. थोडा हिंग घालूया. परतूया थोडा वेळ. पालकची भाजी घालते. चांगली मिक्स करूया. मीठ घालते, चवीनुसार घालूया. तर आता आपल्याला झाकण लावून 3-4 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण काढूया. छान शिजलेली आपली भाजी. थोडं मिक्स करून मसाले घालूया. थोडी हळदी पावडर, लाल मसाला पावडर टाकते. आवडीनुसार तुम्ही तिखट जेवढं लागेल तेवढं वापरू शकता. चांगले मिक्स करून घेऊया. आता आपण डाळ मिक्स करूया. शिजवलेली डाळ आहे. परत चांगले मिक्स करूया. जर पाण्याची आवश्यकता लागली तर पाणी घालू शकता तुम्ही. थोडं मी पाणी घालते. तुम्हाला जर जाडसर पाहिजे तर जाडसर करू शकता, आणि पातळ पाहिजे तर थोडं पाणी घालू शकता. दोन मिनटं शिजवून घेऊया. तर आता 2 मिनटं आपण शिजवून घेऊया. आणि जेवढं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. थोडासा वरून चिमूटभर गरम मसाला मी भरभरते.
तर तयार आहे आपली पालकची डाळ, एकदम सोपी आणि सिंपल। राईस भाकरी चपाती सोबत ही खाऊ शकता। आता आपण प्लेट मध्ये काढून सर्व करूया। तयार आहे आपली पालकची डाळ, सोपी आणि सिंपल। थोडीशी कोथिंबीर घालूया आपण। तर तयार आहे आपली एकदम सोपी आणि सिंपल पालकची डाळ रेसिपी। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह एकदम सोपी आणि सिंपल। तोपर्यंत बाय।